गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या सर्व जातीय समाज बांधवांनी गोंदियात मोर्चा काढत मोर्चाचे सभेत रूपांतर करून आंदोलन केले असून जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवर बोलत आंदोलकांच्या काही मागण्या तात्पुरत्या स्वरूपात 2 दिवसात पूर्ण करून देणार असल्याचे सांगितल्याने ओबीसी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलं आहे। तर सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यातील देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराव कोरोटे आणि अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी देखील पाठिंबा दिल्याने ओबीसी बांधवांचा उत्साह आणखी वाढला होता। तर दुसरीकडे संध्याकाळ होऊनही अधिकारी आंदोलन स्थळी न आल्याने ओबीसी बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकाची दखल घेत पोलीस पाटील भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला असून मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये, ओबीसी समाजाची जनगणना लवकरात लवकर करावी अशा प्रमुख मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात आले होते। तर बुधवारपर्यंत जर तोडगा निघाला नाही तर गुरुवारपासून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बांधव सकाळपासून उपोषण करणार असल्याची माहिती ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांनी माध्यमांना दिली आहे। पूर्वनियोजित मागण्यांच्या अनुषंगाने जो आंदोलन होता वेळेच्या आत प्रशासनाने दखल घेतली नाही, नाईलाजास्तव समाजाला रस्त्यावर बसावं लागलं तेव्हा कुठे प्रशासनाने दखल घेतलेली आहे। बुधवार तात्पुरती स्थगिती कलेक्टरच्या माध्यमाने RDC आणि SDO यांनी या ठिकाणी आमच्या लोकांपुढे डिक्लेअर केलेली आहे आणि संपूर्ण रेकॉर्ड तपासून ज्या अनियमितता रोस्टर तयार करताना झालेल्या आहेत त्याची सहनिशा करून ती स्थगिती तो स्टे कंटिन्यू केला जाईल। यासाठी बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस आम्हाला मागितले आहे पण आम्ही हा काम सोडणार नाही। ते मराठ्यांचं ओबीसीकरण असेल त्याच्या विरोधात साखळी उपोषण आमचा परवापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा उपोषण आमचा राहणार आहे। जनगणनेसाठी आणि मराठ्यांची ओबीसीमध्ये घुसखोरी याच्या विरोधात दररोज आमची लोक साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहेत। तात्पुरतं आज जे आश्वासन RDC आणि SDO यांच्याकडून मिळालं त्या आधारावर आम्ही आज हा तात्पुरता आंदोलन मागे घेतलेला आहे। परंतु बुधवारपासून आमचं साखळी आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ज्या शिल्लक 2 मागण्या आहेत, एक सेंट्रलवरचं ओबीसी जनगणना आणि दुसरा मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश हा कदापि सहन केला जाणार नाही यासाठी आमचं आंदोलन राहणार आहे। आणि पोलीस पाटील भरतीवरचा स्टे हा जर कंटिन्यू केला नाही, पुन्हा चाल ढकल करण्याचा प्रयत्न केला तर कलेक्टर ऑफिसच्या समोर परवापासून उग्र आंदोलन सुद्धा केलं जाईल। ओबीसीचा मार्ग संसदीय पद्धतीच्या मार्गाने जात आहे। भारतीय सरकारने 27% आरक्षण ओबीसीला दिलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने आंदोलन छेडलं आणि त्यांना आम्हाला ओबीसीमध्ये समावेश करावं अशा प्रकारचा सूर त्यांनी आवडल्यामुळे राज्य सरकारला पुन्हा विचार करायची गरज पडली। परंतु आमचा मराठ्यांना विरोध नाही आहे पण जे आरक्षण 27% भारत सरकारने ओबीसीला दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी त्यांना जे द्यायचं त्यांनी दिलं पाहिजे। जर EWS करता त्यांनी 10% आरक्षण भारतीय संविधानावर संशोधन करून त्यांनी दिलेलं आहे तर ओबीसी करता अशा प्रकारचं संशोधन भारत सरकार का करत नाही। EWSला 1 महिनाही लागला नाही 10% आरक्षण द्यायला तर ओबीसी करता एवढे प्रश्न निर्माण होण्याचं कारण काय हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न आहे। आणि म्हणून आज मोकळे मनानं कुठल्याही राजकीय पक्षाचा अन्वेष न बाळगता मी ओबीसी प्रवर्गाला समर्थन करत आहे, आमदार म्हणून करत आहे। आज मी या ठिकाणी ओबीसी समाजाच्या या जनाक्रोश मोर्चाला मी समर्थन देण्यासाठी आलेलो आहे। खरं पाहता आज ओबीसी समाजाला अनेक ठिकाणातून डावलण्यात येतो, त्यांच्या ओबीसी समाजाच्या मुलांना त्यांना शहराच्या ठिकाणी म्हणजे तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर कुठल्याही प्रकारचे हॉस्टेल नाही, त्यांना राहण्यासाठी जागा नाही। त्याचप्रमाणे नुकत्याच आता ज्या पोलीस पाटला ज्या जागा निघल्या त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी समाजाला कुठल्याही प्रकारचं स्थान मिळालेलं नाही। आणि म्हणून अशा प्रकारचं जर ओबीसी समाजाला डावलण्याचं काम होत असेल तर ते आम्ही काही सहन करणार नाही। आणि नक्कीचपणे जो ओबीसीचा मुद्दा आहे हा विधानभवनामध्ये सुद्धा उचलण्याचं काम मी करणार आहोत। हा आंदोलन आमच्या हक्काचा आहे, नाही कोणाचा बापाचा। हा महाराष्ट्रात आम्हाला जे 19% आरक्षण मिळालेलं आहे ना सेंट्रलमध्ये जे आम्हाला 27% आरक्षण मिळालेलं आहे, जर कोणी पण
कोणी पण जर आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा कार्य करेल तर हे तुम्ही लक्षात ठेवा, आम्ही त्यांच्या घरात घुसून जाऊ ना त्यांच्या घराचे काय बारे वाजवू ते तुम्ही लक्षात ठेवा। ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ह्या शासनकर्ती जमातला सांगणार आहोत की आम्हाला तुम्ही दिवसू नका, जर आम्ही पेटलो तर तुम्हाला करणार नाही, किती लोक दडतील ना हे आंदोलन कोणत्या स्तरावर जाईल हा विषय आमचा हक्काचा आहे, कोणाच्या बापाचा नाही आहे। मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, तुम्हाला जिथून द्यायचा असेल तुम्ही तिथून द्या, पण आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा नाही। हे फक्त एक ताकीद मोर्चा आहे तुमच्याकरता, हे लक्षात ठेवा। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सरकारने लोटांगण घातलेलं आहे मराठ्यांच्या मागणीसमोर, आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांपुढे कितीही सरकार शरण झालं तरी या विभागातील महाराष्ट्रातील करोडो ओबीसी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या 27% आरक्षणाला केसाचाही धक्का लागू देणार नाही हा इशारा देण्याकरता आजचा सांकेतिक मोर्चा ओबीसी संघर्ष कृती समितीद्वारे आम्ही आयोजित केलेला होता। आपल्या माध्यमाने मी सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही प्रयत्न केला, राजकारणासाठी कितीही हाताशी मराठा धरलं तरी हे ओबीसी लोक आता जागे झालेले आहेत, तुमच्या मागणीला थरा होऊ देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।